तर आज राज्यभरात दिवाळीचा उत्साह बघायला मिळतो। पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची लांबच लांब रांग बघायला मिळाली। दिवाळी निमित्त मंदिरात आकाशकंदील आणि फुलांची आरास करण्यात आली, तर मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही फुलांची आरास करण्यात आली। शिवाय बाप्पासमोर दिवे लावून दीपावलीची सुरुवात करण्यात आली। शिर्डीत सुद्धा आकर्षक फुले, रांगोळी आणि दिव्यांनी संपूर्ण साई नगरी सजली। दिव्यांच्या प्रकाशात साई मंदिर आकर्षक दिसते। मंदिर परिसरात तब्बल 11,000 पणत्यांची सजावट करण्यात आली। तर तिकडे पंढरपूर मध्ये सुद्धा विठ्ठल मंदिराला विविध रंगी आकर्षक फुलांनी सजवण्यात आले। मंदिरासह सोळखांबी आणि सभा मंडपातही झेंडूची फुले लावण्यात आली। दिवाळी निमित्त भाविकांनी या सर्वच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली। निमित्तानं प्रत्येक जण घर सजवत असतो आकाश कंदील लावून। आणि आता आपण जी दृश्य पाहणार आहोत ती आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची। हे संपूर्ण मंदिर सुंदर अशा विविधरंगी आकर्षक अशा दिव्यांनी आणि आपण पाहतोय की आकाश कंदील या ठिकाणी जे वेगवेगळे लावलेले त्यांनी सजवण्यात आलेलं आहे। एकूण भले मोठे असे 51 आकाश कंदील जे आहेत ते या गणपती मंदिराच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की चांदणीच्या आकाराचे हे सगळे आकाशकंदील सगळ्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत। आणि एकूणच हा सुंदर असा मंदिराचा हा जो आपण देखावा पाहतोय, जे रूप पाहतोय, ते खरं तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला अत्यंत मनमोहक आकर्षित करणारं असं ठरतं आहे। हे वेगवेगळ्या रंगाचे जे आकाशकंदील या ठिकाणी हे मंदिर सजवण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत, त्यामुळे पुणेकरांनी देखील हे मंदिर परिसर आणि हा मंदिराचा संपूर्ण जो आकाशकंदिलांनी सजवलेला हा संपूर्ण कळसापासून मंदिरापर्यंत खाली जी सजावट आहे ती पाहण्यासाठी खरं तर गर्दी केलेली आहे। लोक इथे येत आहेत आणि दर्शन घेत आहेत। आणि हा सगळा जो दिवाळीच्या निमित्तानं सजवलेला मंदिराचा नजराणा आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी भाविक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सुमित भोसले, समित ज्ञानेश्वर इंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।